उशीरपणा झालेला आहे आणि आता आदरमान्यांनी बहुतेक शेतकऱ्यांच्या अनुषंगाने अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत. त्याबाबत आपले कृषी मंत्री मला वाटतं सविस्तर सांगतील. आज महत्वाचा उद्देश हे कार्यक्रम घेण्याचा असा आहे की दसरा मेळावा जो आहे या मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येने आपले सगळे शिवसैनिक यावेत या अनुषंगाने आम्ही सगळीकडे फिरत आहोत. 20 तारखेपासून 30 तारखेपर्यंत हिंदू गर्व घडलेला हा जो कार्यक्रम या सगळ्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र सध्या चालू आहे आणि त्याला प्रचंड असा प्रतिसाद सगळ्यांकडून मिळतो. मित्रांनो, आपल्या मनामध्ये अनेक वर्तमानपत्र वाचल्यानंतर चॅनल बघितल्यानंतर अशी शंका येते की ती शिवसेना खरी का आपली शिवसेना खरी का वगैरे वगैरे काय होणार कोर्टात काय होणार राज्य निवडणूक आयोगाकडे जिल्हा निवडणूक आयोगाकडे काय होणार. परंतु ज्या पद्धतीनं शिंदे साहेबांना महाराष्ट्रामध्ये पाठिंबा मिळतो आहे तो पाहिल्यानंतर आता असं लक्षात येतं की शेवटची टिकटिक ज्या ठाकरेंच्या शिवसेनेची चालू आहे आणि येणाऱ्या काही काळामध्ये ती टिकटिक काही बंद होईल आणि आपली शिवसेना हीच खरी शिवसेना आहे याच्याबद्दल कोणाच्या मनामध्ये शंका राहणार. माणसंच राहिले नाही त्यांच्याकडे. तुम्हाला सांगतो जेवढं ग्रामीण नेतृत्व होतं महाराष्ट्रामधलं ते सगळं ग्रामीण नेतृत्व सन्माननीय शिंदे साहेबांच्या मागे उभं राहिलं. 50 आमदार आणि 12 खासदार शिंदे साहेबांच्या बाजूला आले आणि ग्रामीण भागामध्ये फक्त आणि फक्त शिंदे साहेबांची शिवसेना एवढा एकच नारा सगळीकडे गुंताना दिसतोय. त्याचं कारण एक असं की शिंदे साहेबांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलेला. मित्रांनो, हा निर्णय जर शिंदे साहेबांनी घेतला नसता तर शिवसेना रसातळाला गेली असती, आपल्याला कुठे दिसली नसती. इतक्या वाईट पद्धतीनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे सगळ्या चाली त्या गव्हर्नमेंटमध्ये चालत होते. नावाला मुख्यमंत्री आपले होते पण आपलं काहीच चालत नव्हतं आणि मुख्यमंत्री आपल्याकडे पूर्ण दुर्लक्ष संघटनेकडे केलं होतं. ज्या दिवशी 3 पक्षांचं सरकारला आपण मुख्यमंत्री झालो त्या दिवसापासून शिवसेनेला गळती लागलेली होती आणि तुम्ही बघितलं की नगरपंचायतीच्या ज्या इलेक्शन झाल्या त्या इलेक्शन मध्ये शिवसेना 4 पैकी 4 नंबरवर गेली. राष्ट्रवादी खूप गुंतवणी त्यांनी मारली, त्यानंतर काँग्रेस आणि मग आपण शेवटी राहिलो. त्या दोन्ही पक्षांचा इकडे अजेंडा असा होता की कसंही करून शिवसेनेला संपवायचं, सत्तेचा पूर्ण उपयोग करून घ्यायचा, त्याला मुख्यमंत्री मुख्यमंत्री म्हणून मोठेपणा द्यायचा आणि सगळा निधी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये वाटून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी त्यांना यश मिळालेलं होतं.